बेळगावचे समाजसेवक सुजित मुळगुंद यांनी 20 नोव्हेंबर 2012 रोजी दक्षिण मतक्षेत्राचे आमदार अभय पाटील यांच्या बेकायदेशीररित्या जमवलेल्या बेनामी मालमत्तेविरोधात बेळगाव लोकायुक्त न्यायालयात तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीला 9 वर्ष उलटली तरी अँटी करप्शन ब्युरो म्हणजे SEB पोलिसांकडून आमदार अभय पाटील यांच्या विरोधात कोणतीच चार्जशीट फाईल करण्यात आली नाही. यासाठी म्हणून समाजसेवक सुजित मुळगुंद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली व SEBच्या विलंबावर प्रश्न उपस्थित केला असता यावर 3 जानेवारी 2022 रोजी उच्च न्यायालयाने SEB पोलिसांना धारेवर धरून विचारले की तुम्ही अद्याप का चार्जशीट फाईल केली नाही. गेली 9 वर्ष ही तक्रार दाखल झाली आहे तरी चार्जशीट फाईल करण्यास इतका विलंब का असा प्रश्न केला. त्यावर SEBच्या वकिलांनी सांगितले की आरोपींकडून या केसच्या संबंधित चौकशीसाठी कोणीच येत नाही आहे. या चौकशीकडे आरोपींकडून कानाडोळा केला जात आहे असे सांगितले. त्यावर हायकोर्टने SEBला चांगलेच खडसावले आणि म्हटले आहे की इन्क्वायरीला कसे बोलवायचे याची ताकद हायकोर्टला सांगायची गरज नाही. ते SEB पोलिसांना चांगलीच माहीत आहे. SEBकडे इतकी पॉवर आहे की ती वापरून आरोपींना इन्क्वायरीला बसवू शकते असे म्हणून हायकोर्टने SEB वकिलांना चांगलेच धारेवर धरले. दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी हायकोर्टने SEBला आदेश दिले की 17 जानेवारी 2022 पर्यंत या केससंबंधी सर्व रिपोर्ट्स दाखवण्यात यावे व 17 जानेवारी 2022 रोजी याची पुढील सुनावणी होईल. समाजसेवक सुजित मुळगुंद यांनी आमदार अभय पाटील यांच्यावर ही तक्रार दाखल करून 9 वर्षे 1 महिना व 14 दिवस झाले आहेत. मात्र SEBने वेळेत चार्जशीट फाईल न केल्याने उच्च न्यायालयाने 17 जानेवारी रोजी पुढील सुनावणीचा आदेश दिला आहे.